आने वाले दिनों में शहर में डेंगू का प्रकोप होने की प्रबल संभावना है, इसलिए वाड़ी में सरकारी अस्पताल बनाने की मांग मनसे ने गुरुवार को विधायक समीर मेघे को ज्ञापन दिया गया। विधायक समीर मेघे से शहर के कई मुद्दों पर मनसे कार्यकर्ताओं ने चर्चा की। वाड़ी में शासकीय अस्पताल तथा श्रमिकों को श्रम बीमा, सब्जी मंडी के लिए स्थान के तहत 50 बिस्तरों का अस्पताल उपलब्ध कराया जाए। विधायक समीर मेघे ने आश्वासन दिया कि वह इस मुद्दे पर तत्काल ध्यान देंगे और मामले को सुलझाने का प्रयास करेंगे। मनसे के प्रदेश महासचिव हेमंत गडकरी, नागपुर जिलाध्यक्ष सतीश कोल्हे, उपाध्यक्ष योगेश चांदपे, इनके मार्गदर्शन में तालुका संगठक अध्यक्ष दीपक ठाकरे, वाड़ी शहर अध्यक्ष अनिल पारखी, वाड़ी मंडल के अध्यक्ष धनराज ठाकरे, दवलामेटी मंडल के अध्यक्ष अमर खंडल, आकाश निघोटे, सूरज भालवी मौजूद थे। मी दीपक ठाकरे, नागपूर तालुका मनसे संघटक। आज आम्ही वाडीच्या विविध समस्या घेऊन आज आमदार साहेबांसोबत भेटलो आणि त्यांना आम्ही निवेदनामार्फत त्यांना आमच्या समस्या सांगितल्या। आम्हाला आश्वासन दिले की आजची त्वरित कारवाई करून आणि त्वरित लक्षात घेऊन तुमच्या समस्याचं मार्गदर्शन करणार। आज आम्ही समीर मेघे आमदार साहेब हिंगणा मतदारसंघात यांच्याकडे घेऊन गेलो आज आमचे मनसे वाडी मनसेतर्फे। आज त्यांना आम्ही आमच्या वाडी समस्याबद्दल आम्ही त्यांना सविस्तर चर्चा केली आहे। कामगार हा इथे बहुत मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासाठी आम्ही कामगारासाठी एक 50 बेडचा दवाखाना मागणी केली आहे आणि सरकारी दवाखान्याची सुद्धा मागणी केली आहे। आणि इथं वाडी परिसरामध्ये सब्जी मार्केट नाही आहे, आम्हाला डिपेस पण जावं लागते आणि डीपीएसमध्ये आम्हाला अडवतात, त्यामुळे आम्हाला वाडी आमच्या हक्काची तिथे आम्हाला एक सब्जी मार्केटसाठी जागा उपलब्ध करून द्यावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिले आणि चर्चा केली। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही यासाठी प्रयत्न करीन, याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। तेवढंच बीसीएन न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट।